नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारा तांदळाच्या पिठापासून उत्तप्पा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. करायला अगदी सोपा आहे, झटपट होणारा आहे. तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठीसुद्धा हा उत्तप्पा बनवू शकता, मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता, यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या घालू शकता. एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे, खायला एकदम मस्त लागतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. त्याचबरोबर करायला अगदी सोपी आहे, 10 ते 15 मिनिटात तुम्ही झटपट हा उत्तप्पा तयार करू शकता. आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे चवीला एकदम मस्तच लागतो. त्याचबरोबर मुलांना बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालू शकता, त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाज्या जातील. एकदम मस्त रेसिपी आहे, सोपी आहे, नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. झटपट तांदळाचा उत्तप्पा करण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, थोडंसं तेल लागणार आहे. आणि इकडे भाज्यांमध्ये टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1/2 चमचा आलं खिसून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि चिमूटभर खायचा सोडा लागणार आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालूयात. यामध्येच आपल्याला 1/2 वाटी दही घालायचं आहे. दही नसेल, ताक असेल तर तुम्ही 1 वाटी ताक वापरलं तरीसुद्धा चालेल. 1/2 चमचा किसलेलं आलं, 1/2 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घालूयात. थोडीशी मी वरून घालण्यासाठी ठेवलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत याचं एक बॅटर तयार करून घेऊया. इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळसुद्धा नाही, असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर करण्यासाठी साधारण 1/2 ग्लास एवढं मला पाणी लागलेलं आहे, कारण मी दही घेतलं होतं. जर तुम्ही ताक घालत असाल तर पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी लागेल. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटासाठी हे पीठ आपण बाजूला ठेवूयात. 10 मिनिटे झालेली आहेत, आपलं बॅटर छान सेट झालेलं आहे, छान भिजलेलं आहे. हे थोडं आपण मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण चिमूटभर खायचा सोडा घालूयात. खूप जास्त घालू नका, अगदी बोटाच्या चिमटीत बसेल एवढा सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. हे व्यवस्थित सोडा मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटभर आपण हे थोडंसं फेटून घेऊयात. म्हणजे यामुळे काय होईल की आपलं जे हे बॅटर आहे ते हलकं फुलकं होईल आणि आपला उत्तप्पा मऊ आणि जाळीदार होईल. त्यामुळे असं थोडंसं फेटून घेणं गरजेचं आहे. बॅटर आपलं छान हलकं फुलकं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. थोडंसं फुगलेलं आहे, यामध्ये एअर भरलेलं आहे, त्यामुळे आपल्या उत्तप्प्याला खूप छान जाळी पडेल. आता आपण उत्तप्पा करायला सुरू करूयात. इथे आपला तवा चांगला गरम झालेला आहे, खूप जास्त कडकही करायचा नाही आपल्याला, मीडियम असा गरम करून घ्यायचा आहे. याच्यावरती थोडंसं तेल सोडूयात आणि आता आपण याच्यावरती बॅटर सोडूयात. तुम्हाला जेवढ्या साईजचा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. इथे मी खूप मोठाही नाही आणि खूप छोटासुद्धा नाही, मीडियम साईजचं हे उत्तप्पे बनवून घेते.
आता याच्यावरून थोडंसं कांदा टोमॅटो घालूयात. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. आपण आतूनसुद्धा भरपूर घातलेला आहे पण दिसायला सुंदर दिसतो म्हणून मी घालते. मस्त. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटे एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटे झालेली आहेत. याच्यावरचं झाकण काढायचं आणि याच्यावरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि परत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटे झालेली आहेत. एकदम बारीक गॅसवरती मस्त असा उत्तप आपला मी एका बाजूनी भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकताय खालच्या बाजूनी मस्त असा खरपूस रंग आलेला आहे. हे पहा. आता तुम्हाला वरच्या बाजूनी भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता पण इथे मी जास्त भाजणार नाही. अगदी थोडंसं याला वाफ आली की काढून घेणार आहे. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतला तरीही चालेल. मस्त. आता मी काढून घेते. कपलेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा उत्तप्पासुद्धा करून घेऊया. तुम्हाला छोटे छोटे मुलांच्या टिफिनसाठी बनवायचे असतील तर छोटेसुद्धा तुम्ही बनवू शकता. मुले अगदी आवडीने खातील आणि कितीही वेळ हे उत्तप्पे ठेवले तरी मऊसूत राहतात. त्यामुळे मुलांना खाण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. वरून थोडे कांदा टोमॅटो घालूयात. आणि याच्यावरती झाकण ठेवूया. मऊ लुसलुशीत जाळीदार तोंडाची चव वाढवणारा खमंग असा तांदळाच्या पिठाचा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा उत्तप्पा तयार होतो. झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी जाळी पडलेली आहे. खमंग असा हा तोंडाला चव आणणारा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.